नमस्कार, मी राणी यादव। आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक। बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरी। जिल्हा व सत्र न्यायाधीश DS हातरोटे यांनी सुनावली शिक्षा। सांगलीत नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलने। महाविकास आघाडीकडून केंद्राचा तर भाजपकडून मलिक यांचा निषेध। अखेर तिकोंडी येथील ऊसतोड मुकादमाच्या खून प्रकरणाचा पर्दाफाश, तिघांना अटक। आणि जिल्ह्यातील कोरोनाची अत्यंत दिलासादायक बातमी, रुग्णसंख्या वेगाने खाली आली। जिल्ह्यात 10 रुग्ण तर 16 झाले कोरोनामुक्त।